राज्यातच इतके वर्ष सातत्याने महानगरपालिकेची सत्ता गाजवूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या नेतृत्वात झालेला आहे त्याची फळं आज संभाजीनगरचे लोक भोगतायत। इथे पाणीच नाही आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागतोय। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि 1600 कोटी रुपये दिले त्या योजनेमध्ये बदल करून 600 कोटी महानगरपालिकेने द्यावे असा निर्णय या सरकारने केला आणि इथे महानगरपालिकेचा पगार द्यायला देखील पैसे नाही तशी परिस्थिती आहे। एक नवा पैसा दिला नाही, केंद्र सरकारने दिलेले जे पैसे होते तेच पैसे या योजनेवर आत्ता वळवले आहेत आणि त्यामुळे त्या योजनेचा ठेकेदार काम देखील करत नाही आहे। अर्धा किलोमीटर देखील काम हे पूर्ण करू शकले नाही आहे, 40 किलोमीटरचं काम करायचं आहे, 25 वर्ष लागतील अशा स्पीडने काम चाललेलं आहे आणि म्हणूनच आज संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जलाक्रोश मोर्चा आम्ही काढतो आहोत। प्रचंड प्रतिसाद त्याला आहे आणि जोपर्यंत पाण्याची समस्या संपणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा संघर्ष सुरू। नाना पटोले हे रोज खोटं बोलतात, मनातील ते बोलतात, त्यामुळे अशा व्यक्तीला उत्तर देण्याचं कारण नाही। तुमच्या माहितीकरता 24/7 पाणी पुरवठ्याचा नॅशनल अवॉर्ड हा नागपूरला मिळाला आहे हे नाना पटोलेंना माहिती नाही। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।